मी ज्या 5 पुस्तकांबद्दल अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलणार, ती 5 पुस्तकं, त्यातलं पहिलं पुस्तक आत्मकथन आहे आणि उरलेली 4 पुस्तकं कविता संग्रह आहेत. या चारही कवींनी ज्या कविता लिहिल्या त्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे चारही कवी वेगळ्या पद्धतीच्या कविता लिहिणारे लोक आहेत. आणि ज्यांचं आत्मकथन सकाळी प्रकाशित झालं ते आपल्या सर्वांचे सन्माननीय कराड सर इथं समोर बसलेले आहेत. आपण जरा त्यांचं जोरात टाळ्या बाजून एकदा स्वागत करूया, कौतुक करूया. आत्मकथन लिहिणं ही सोपी गोष्ट नसते, स्वतःशी संपूर्णपणे प्रामाणिक राहून स्वतःची चिरफाड करता येणं, काहीही न लपवता मी असा होतो, मी असा आहे हे सांगता येणं ही फार अवघड गोष्ट असते. छोट्या छोट्या कवितांच्या माध्यमातून आत्मकथन लिहिणं वेगळी गोष्ट, आणि जन्मापासून जन्मापूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत सगळं सांगता येणं, सगळं सांगणं ही फार गंभीर गोष्ट असते. एखादी गोष्ट सांगत असताना कुणाचं मन दुखावेल का? एखाद्या विषयावर चर्चा करत असताना कुणाला काही वाटेल का? फलाना विषय आपण हाताळला तर त्यातून काही वेगळं जगापुढे येईल का? अशा सगळ्या भयाचा प्रांत लेखकाच्या समोर असतो आणि तरी सुद्धा तो आपल्या अंतःकरणातलं काही सांगतो. याच्यासाठी तमाम आत्मकथन लिहिणाऱ्या लोकांबद्दल मला नितांत आदर वाटत आलेला आहे. त्यामुळे मी इंग्रजीमधून जे संशोधन केलं, PhD केली, त्याही कामामध्ये मराठीतून आत्मकथन लिहिलेल्या लोकांना इंग्रजीमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला होता. अंबाजोगाई शहरामध्ये निवडक 5-7 लोकांची आत्मकथनं आलेली आहेत आणि त्या 5-7 लोकांची आत्मकथनं आपण गोळा करून एकदा वाचली की आपल्याला अंबाजोगाई शहराचा चेहरा लक्षात येईल, अंबाजोगाई शहराचा परिचय आपल्याला होईल, अंबाजोगाई शहराचा स्वभाव काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. मी कराड सरांचं स्वागत यासाठी करतो की त्यांचं आत्मकथन वाचल्यानंतर या गावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काय कामं केली आहेत याचा परिचय आपल्याला होईल. सरांचं आत्मकथन वाचल्यानंतर मशीच्या पाठीवर मुळाक्षर गिरवलेला माणूस आज अंबाजोगाईच्या साहित्यिक वर्तुळामध्ये, अंबाजोगाईच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये, अंबाजोगाईच्या रोटेरियन वर्तुळामध्ये, अंबाजोगाईच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वर्तुळामध्ये आणि अंबाजोगाईच्या सभ्य नागरिकांच्या वर्तुळामध्ये कराड सरांचं स्थान काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्या अवतीभोवती इतकी मोठी माणसं आहेत आणि त्यांचा आपल्याला परिचय नाही, त्यांचा सखोल परिचय आपल्याला व्हावा याच्यासाठी त्यांचं आत्मकथन वाटा बिनचेहऱ्याच्या आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. या पुस्तकामध्ये त्यांच्या नातीपासून जी 2-3 वर्षाची आहे तिचा फोटो छापला आहे, तिच्यावरती 4 कविता या आत्मकथनामध्ये छापलेल्या आहेत. आजोबानं आपल्या नातरुंडाला खांद्यावर घेणं, आजोबानं आपल्या सुनबाईला खांद्यावर डोक्यावर घेणं, आपल्या लेकाला डोक्यावर घेणं, आपल्या भावांचा इतिहास काय होता हे जाहीरपणे सांगता येणं, योगेश्वरी कॅन्टीन सगळ्यांना माहीत आहे, अंबाजोगाईतल्या लोकांचं ते आवडतं वस्ती स्थान आहे चहाचं सायंकाळचं, तिथं बसणारा माणूस अंबाजोगाईच्या शहरातल्या लोकांना ज्या जिव्हाळ्यानं आपुलकीनं चहा पाजतो त्याचा आणि आमच्या संतराम कराड सरांचा काही ऋणानुबंध आहे का? त्यांचे भाऊ किती नैतिकतेने वागतात त्याचं अधिष्ठान कुठं आहे त्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. बिनचेहऱ्याच्या वाटा जरी संतराम कराड सर म्हणत असले तर ह्या चेहरा असलेल्या वाटा आहेत आणि ह्या सभ्य माणसाचा चेहरा असलेलं पुस्तक आहे. हे सखोल समज असलेल्या, वैज्ञानिक जाणीवा असलेल्या आणि विवेकपूर्ण वर्तन गावात करणाऱ्या माणसाचं पुस्तक आहे. याच्यासाठी चळवळीतल्या लोकांनी, चळवळीच्या बाहेरच्या लोकांनी, अंबाजोगाई परिसरातल्या लोकांनी,
त्यांच्या गणगोतानं हे पुस्तक वाचलं पाहिजे. आपला बाप घडला कसा याच्यासाठी पोरानं वाचलं पाहिजे, आपला सासरा घडला कसा याच्यासाठी सुनेनं वाचलं पाहिजे, आपले आजोबा कसे होते याच्यासाठी नातरुंडांनी वाचलं पाहिजे, अजून 5, 25, 50 वर्षांनी आपल्या पिढीचा महापुरुष कसा होता याच्यासाठी हे बिनवाटा बिनचेहऱ्याच्या वाटा असलेलं पुस्तक आपण वाचलं पाहिजे. मी संतराम कराड सरांच्या आत्मकथन लिहिण्यासाठीच्या ज्या काही कला आणि बळ त्यांनी वापरलं याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. दुसरी 4 पुस्तकं आहेत जी कविता संग्रह आहेत. त्यातला पहिला कविता संग्रह एका मुलीचा आहे, कन्येचा आहे, जिचा परवा साखरपुडा झाला. कार्यक्रमाच्या निमित्तानं मला येता आलं नाही सर, मी जाहीर क्षमा मागतो. हे लेकरू आमच्या चळवळीचा प्राण आहे. परिवर्तन साहित्य मंडळामध्ये ज्या ताकदीनं ही पोरगी कविता लिहिते आणि कवी संमेलनामध्ये मांडते यासाठी तिचं जाहीर कौतुक झालं पाहिजे. नाव प्रज्ञा आहे आणि तिनं नाव सार्थकी केलेलं आहे. तिच्या आजोबांबद्दल तिला प्रचंड आदर वाटतो आणि या पुस्तकातली सगळ्यात सुंदर कविता, सगळ्यात सुंदर कविता, माझे आजोबा काय होते आणि ते कसे जगले याचा इतिहास या पोरीनं लिहून ठेवलेला आहे. सर, तुमच्या घरात ही कविता मोठी करून लावा. आल्या गेलेल्या लोकांना तुमचा बाप कसा होता, प्रज्ञाचे आजोबा कसे होते हे कळालं पाहिजे. ही सांगणारी ती सर्वांग सुंदर कविता प्रज्ञा उद्धवराव आपेगावकर या आमच्या लाडक्या कवयित्रीनं लिहिलेली आहे. तिच्या 50 कविता या पुस्तकात आहे. छोटस पुस्तक आहे. माय माती नावाचं पुस्तक आहे. वराड गुरुजी हे पुस्तक वाचत असताना मला जाणवलेली प्राकर्षानं जाणवलेली एकमेव गोष्ट अशी आहे की या वयात विज्ञान शाखेत शिकलेल्या पोरीला देवाधर्माबद्दल लिहित असताना, बोलत असताना, वाचत असताना घरी ह भ प अशा पद्धतीचा संस्कार या लेकराला मिळालेला असताना ही देवाबद्दल किती विवेकपूर्ण विचार करते, दैवाबद्दल किती विवेकपूर्ण विचार करते याच्यासाठीच्या सलग 7-8 कविता आहेत. त्या सलग 7-8 कविता जर आपण वाचल्या तर आपल्या लक्षात येईल इतिहास किती मोठं काम करत असतो आणि या कन्येच्या पाठीशी तिच्या आजोबाचा समृद्ध इतिहास आहे. तिच्या सोबत तिच्या बापाचा समृद्ध हात आहे आशीर्वादाचा. वडिलांना सतारीवरती साथ देते तितक्यात तन्मयतेनं तिनं कविता लिहिल्या आहेत. गावाबद्दलचं प्रचंड आकर्षण आहे या लेकराला. गावात राहिली नसतील बाळ, त्यामुळं गावातले वाडे, गावातले मंदिर, गावातले शेतकरी, गावातले रस्ते, गावातल्या नाल्या याच्याबद्दल तिनं जे सूक्ष्म नोंदवलेलं आहे ते शहरातल्या मुलींनी वाचलं पाहिजे ज्यांनी गाव बघितलं नाही. आपेगावबद्दल तिचं असलेलं अंतःकरणपूर्वक जे आकर्षण आहे ते या सगळ्या कवितांमध्ये आहे. एका कवितेचं मी सगळ्यांची असे 5-5, 4-4 पानाची टिपणं काढलेली आहेत. पुरुषदिनं माझ्या फेसबुकवर मी तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकांवर लिहिणार आहे तुमच्या पुस्तकाचा फोटो आणि मला काय वाटलं ते टाकणार आहे. ही ती वेळ नाही, परंतु त्यातल्या 4 ओळी ज्याच्याबद्दल या लेकरानं फार चांगलं अंतःकरणपूर्वक मांडलं आहे त्यातल्या 4 ओळी मी या निमित्तानं आपल्यासमोर ठेवू इच्छितो. तिला आपल्या जवळ असलेल्या आदरणीय भास्कर चंदन शिव सरांचा अभिप्राय आणि अतिशय ताकदीचं तिला मार्गदर्शन लाभलेलं आहे. ते म्हणतात बाळ रियाज केला पाहिजे. संगीताला जसा रियाज लागतो तसा कवितेला रियाज लागतो. रोज 4 ओळी लिहिल्या तर अंतःकरण झुळझुळत राहतं. तसं अंतःकरण झुळझुळत राहावं, नितळ निर्मळ कविता आपल्या अंतःकरणात पाझरावी याच्यासाठीचं अमोल मार्गदर्शन चंदन शिव सरांनी आपल्याला केलेलं आहे. मी शोधते नावाची आत्मशोधाची तिची छान कविता आहे. बघा की बनावटी साऱ्या मुखवट्यांमध्ये खऱ्या चेहऱ्याला मी शोधते आणि गजबजलेल्या या विश्वात स्वतःला मी शोधते. कविता स्वतःचा शोध घेणंच असतं हे या वयात ह्या लेकराला कळालं. आबा, ज्या वयात तुम्ही मला परळीला सांगितलं होतं त्या वयात या लेकराला कळालं.
या लेकराचाही उद्या मुकुंद राजपंखी होणार आहे याच्याबद्दल कुणाच्या मनात कसली शंका असण्याचं कारण नाही. बाळ, तुझं जाहीर कौतुक, अंतःकरणपूर्वक स्वागत. दुसरं लेकरू इकडे बाजूला बसलेलं आहे, त्याचं पिवळंच कुडतं घातलंय, मीही पिवळंच कुडतं घातलंय. सकाळी आम्ही तिघ जण एका लाईनने बसलो. गोविंद हा केदार बाळ उभा राहतो, महाराष्ट्रातला नामवंत कवी तुमच्या समोर उभा आहे, जरा जोरात टाळ्या वाजवा. माझ्या महाविद्यालयात शिकला तो, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 11वी पासून शिकला, आता MA करतोय, MPSC ची तयारी करतोय. तू अधिकारी होऊन गजल वाच, महाराष्ट्र तुला डोक्यावर घेऊन नाचेल. आई वडील उस्तोर कामगाराचा तो स्वतः, त्याच्या हाताचे घट्टे तुम्ही आत्ताही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. सोलापूरला जाऊन येऊन 15-20 दिवस झाले असतील फार तर. दरवर्षी उन्हाळ्यात सोलापूरला ऊस तोडणीसाठी जातो. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या 2 संमेलनाला मी त्याला निमंत्रित केलं राजेसाहेब, आणि त्या 2 संमेलनाला तो सोलापूरला ऊसच तोडत होता. तिसऱ्या संमेलनाला बोलावलं, त्या दिवशी त्याची आई आणि वडील ऊस तोडायला चालले होते, आणि त्यामुळं तो साहित्य संमेलनाला येऊ शकला नाही. अरे बाळ, मायबापाबद्दल इतका आदर तर कवितेनं कुणीही व्यक्त केला नाही जितका तू जगतो आहेस. उत्तम कविता उत्तम जगणे असतं या लेकराला पटलाय. आणि गोविंद हाके सारखे तरुण पोरं उद्याच्या मराठी कवितेचं स्वप्न भंगू देणार नाहीत. हे मराठी कवितेचं काय होईल असं ज्या ज्या पुण्यातल्या लोकांना वाटतं ना, त्यांनी आमच्या गोविंद हाकेची कविता ऐकली पाहिजे, ऐकली पाहिजे. तिथं बसून काय लागतं सर, इथं या, आंब्यात या, चिचखंडीला चला जरा मुकुंदराज मार्गे, किती खडतर प्रवास करून हे पोरग रोज आंब्याला येतं, इथं शिकतं, इथं कविता लिहितं, त्याचं पुस्तक आमच्या चळवळीनं काढलं, याचा मला मोठा आनंद आहे. नाही तर आयुष्यभरही त्याचं पुस्तक आलं नसतं. बडे गुरुजींनी सांगितलं अशा खूप साऱ्या लेकरांची, लेखकांची, कवीची पुस्तकं छापली, त्याचं कारणच हे की पैसे घालून 10-20-20 हजार रुपये घालून पुस्तकं नाहीत छापता येत. अशा अवघडलेल्या साहित्यिकांची पुस्तकं या निमित्तानं आली, याच्याबद्दल तर नितांत आदरांत करणार आहेत. गोविंद हाकेच्या एका गजलेची, एका गजलेचे 2 शेर मी तुम्हाला ऐकवतो. त्या छान, त्याचं चिंतन आहे तुमच्या लक्षात येईल, त्याच्या विचाराची उंची तुमच्या लक्षात येईल. त्याचं वय फार झालं, 22-23 वर्ष असेल, 60-70 रोडे सर, 60-70 वर्ष वय असलेल्या माणसाला त्याच्या कवितेचं कुतूहल वाटावं, हे काय लिहितंय. कविता वाचल्यावर माणूस म्हणेल, हे 70 वर्षाच्या म्हाताऱ्याची कविता असली पाहिजे, आणि त्याला बघितल्यावर हे 25 वर्षाच्या पोराची कविता आहे हे जेव्हा बघाल तेव्हा जाणवेल काय ताकदीनं लेकर लिहू लागले आहेत. माझ्या यशवंतराव चव्हाण शाळेचे लेकर काय ताकदीनं लिहू लागले आहेत याचा वेगळा मला आनंद आहे. काय ओळ्यात बघा की काळीज जाळल्यावर मिळतात शब्द काही. काय लिहितो आबा, की काळीज जाळल्यावर मिळतात शब्द काही, अरे गंभीर भावनांनी उलतात शब्द काही. छछोर भावनांनी नाही आपेगावकर सर, छछोर भावनांनी अंतःकरण उमलणारा कवी नाही तो, गंभीर भावनांनी. आणि ते गांभीर्य या लेकराने या वयात कमावलं गाडगे सर, याचा याचा आनंद आहे. बाळ, तुझ्या सगळ्या कविता अप्रतिम आहेत, 50 गजल आहेत, घरी त्याच्या 300 गजल असतील अजून पुस्तकांनी वह्यांनी लिहून ठेवलेल्या, त्या सगळ्याच गजलांची पुस्तकं येतील आणूच, त्यासाठी तुझं जाहीर कौतुक, जाहीर अभिनंदन. तिसरा कवी इथं समोर बसलेला आहे सर, भातं असं हातात घेऊन आयरणीवर लोखंड तापवून हातात घनानं मारावं आणि लोखंडाला आकार द्यावा, त्याची इकणं करावीत, त्याची अवजारं करावीत, अशा काठावरल्या वस्तीतून आलेल्या एका बुजुर्गाचा हा कविता संग्रह आहे. परिवर्तन साहित्य मंडळ निर्माण झालं नसतं तर कदाचित अजून 10-5 वर्ष, बरोबर आहे का सर, अजून 10-5 वर्ष हा कवी अंबाजोगाईकरांना माहीतही झाला नसता. अग्नी फुले नावाचा कविता संग्रह भारत सालपे सरांनी लिहिलेला आहे, आणि या कविता संग्रहाशिवाय त्यांच्या कितीतरी कविता त्यांच्या घरी आहेत, आम्हा सगळ्यांना माहीत आहेत. सगळ्या कवी संमेलनातून त्यांची एक कविता सगळ्यांनाच माहीत आहे, ती परिषद, कोणती परिषद,
गोलमेज परिषद माझ्या ओट्यावर भरते. काय कविता आहे सर? गोलमेज परिषद. मोरे सर, गोलमेज परिषद माझ्या ओट्यावर भरते. त्याच्यासाठी दिल्लीला, त्याच्यासाठी अमेरिकाला, त्याच्यासाठी इंग्लंडला जायची काय गरज आहे? गोलमेज परिषदेवर ज्या गांभीर्यानं चर्चा होत असतील, अरे त्याच्यापेक्षा गांभीर्यानं चर्चा तर आमच्या कट्ट्यावर होतात, आमच्या वट्ट्यावर होतात हे सांगण्याचं धाडस या आमच्या भारत सालपे सरांच्या कविता संग्रहानं केलेलं आहे. एकूण एक कविता यातनांनी लिहिल्या आहेत. अंतःकरण जळल्यावर जे काही उमटतं ते या सगळ्या पुस्तकामध्ये उमटलेलं आहे. बायको नोकरीला आहे आणि बाहेरगावी असते, लेकरं बाळं शिकवायचे, स्वतः उद्योग करायचा, असं सगळं सांभाळत सांभाळत सद्ग्रहस्थानं अंतःकरण ज्या पद्धतीने या कविता संग्रहात उलघडून दाखवलंय. आणि पुस्तकाचं नाव सुद्धा किती समर्पक आहे, अग्निफुले. ही गुलाबाची फुले नाहीत, ही चाफ्याची फुले नाहीत, ही बेश्रमाची फुले तर नाहीतच नाहीत, ही अग्निफुले आहेत. पळस भर उन्हाळ्यात कुणाच्याही कसल्याही मदतीशिवाय डवरतो बहरतो तसा हा कवी या कविता संग्रहात बहरलेला आहे. त्यामुळं सार्थकी लावणार हे टायटल आणि अतिशय ताकदीच्या सामाजिक विषमतेला ताकदी हात घालणाऱ्या, समतेची मागणी करणाऱ्या, विषमतेवर कडाडून प्रहार करणाऱ्या, आपल्याला परिचित असलेला शब्द विद्रोही अशा पद्धतीच्या या कविता संग्रहाचा आपण सगळेजण अंतःकरणपूर्वक स्वागत करूयात. त्यांच्याही कविता संग्रहातल्या दोन ओळी फक्त दोन ओळी या निमित्तानं आपल्यासमोर मांडण्याचा मोह आवरत नाही की जात ही जरी अति कडवट, जाती समज आला वीट. सकाळी अध्यक्ष महोदयांचं भाषण आपण ऐकलं, जिथं जात संपली तिथं माणूस प्रेमात पडतो असं सर म्हणाले. आणि प्रेमात पडलेल्या माणसाला जात धर्म कुठल्या छोट्या मोठ्या बाटकासारख्या मर्यादा अडवू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं. हे जातीचं विटी येणं, का विटी येतो याच्याबद्दल कुणी बोललं पाहिजे? सनातनी साहित्य संमेलनांमधून ते बोलता येत नाही. यासाठी परिवर्तन चळवळ, आणि म्हणून परिवर्तन चळवळीमध्ये योग्य बदलाचा आग्रह धरणारं हे कविता संग्रह, समाज मान्य वर्तन व्यवहाराचा आग्रह धरणारं हे कवितेचं पुस्तक. आणि ज्या पुस्तकाची तिथं पूजा केली आपण, भारतीय राज्यघटनेचा अंमल व्हावा अशी रास्त मागणारा हा कविता संग्रह. सालपे सरांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. शेवटचा कवी, दोन मिनिटांमध्ये आपण त्याच्या कविताबद्दल बोलूयात, संग्रहाबद्दल बोलूयात. लहरी बेधुंद मनाच्या नावाचा कविता संग्रह आहे आणि भागवत काचबुंडे नावाच्या आमच्या तरुण कवीनं लिहिला आहे. हे पुस्तक जर एकदा वाचलं माणसानं, मॅडम सर, हे पुस्तक जर एकदा वाचलं तर प्रेम किती छान गोष्ट आहे, प्रेम किती सुंदर गोष्ट आहे, आणि प्रेमाबद्दल लोक किती चुकीचं बोलतात, चुकीचा विचार करतात, आपल्या मनावरलं प्रेमाचं जळमट पुसून काढणारं हे फार सुंदर पुस्तक आहे. प्रेम या भावनेला वाहिलेलं. आणि शेवटच्या 10-5 कविता सामाजिक आशियाच्या एकूण सगळ्याच कवितांमध्ये इतक्या ताकदीनं, इतक्या तालात, इतक्या लयीत, ज्या लय सापडली आहे त्याला लई सापडलेलं असतं, तसा हा लय सापडलेला कवी आहे. छंद असलेला कवी आहे, छंदात गजलेच्या मीटरमध्ये लिहिणारा कवी आहे. गजलेचा जरा अभ्यास केला आणि 10-5 गजलांची पुस्तकं वाचली 2-4 गजल लिहिणाऱ्या मित्रांसोबत, जरा डॉक्टर चामणारांसोबत त्यांनी बसलं उठलं पाहिजे. कुठे गेले डॉक्टर चामणार? त्यांच्या सोबत जरा बसलं उठलं होतं ते वाढलं पाहिजे बसणं उठणं, म्हणजे बिलकुल उत्तम दर्जाची गजल हा सद्ग्रहस्थ लिहू शकतो याच्याबद्दल मला कसलीही चिंता वाटत नाही. आणि त्यांनी ती लिहिली पाहिजे. ज्यांना ताल आहे त्यांनी गजल लिहिली पाहिजे, त्यांनी भक्तिगीत लिहिलं पाहिजे, त्यांनी भावगीत लिहिलं पाहिजे, त्यांनी छंदातल्या रचना लिहिल्या पाहिजे, कारण त्या सहज ओठावर रुळतात. छंदातल्या रचना सहज ओठावर रुळतात,
ओठावर रुळाव्या अशा छान छान कविता या पुस्तकामध्ये आहेत. त्यातल्या एका कवितेच्या चार ओळी आपल्याला ऐकवून मी आपली रजा घेतो आणि या सगळ्या साहित्यिकांना, सगळ्या कवींना अंतःकरणपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. बघा, आठवण नावाची अतिशय सुंदर रचना आहे. एका ओल्या पावसाळी, काय लिहितो कवी? एका ओल्या पावसाळी एक ओली भेट झाली. आबा, ओल्या पावसाळी ओली भेट झाली. व्हॉट अ ग्रेट थिंकिंग, व्हॉट अ ग्रेट लाईफ. एका ओल्या पावसाळी एक ओली भेट झाली, घेत अंगावर सरी माझ्या जवळ ती आली, देहभान हरपुन तिनं दिलं आलिंगण, दोन जीवाला बांधलं एका ओल्या पावसानं, आज त्याचा आडोश आला एक टामी नाही सखी, असं वांच्या पावसाळी तिची आठवण बाकी. आठवाच्या पावसाळी तिची आठवण बाकी आहे असं म्हणणाऱ्या भागवत कासगुंडे या शिक्षक मित्राचं आणि प्रेमाबद्दल इतक्या चांगल्या पद्धतीनं, इतकं ताकदीनं, इतक्या चांगल्या प्रतिमा, इतकी चांगली प्रतीक, इतकी चांगली प्रतीक, अशा प्रेम कविता मी ज्या वाचल्या, व्हॉट्सअप फेसबुकवर वाचतो, इतकी चांगली प्रेम कविता माझ्या वाचण्यात आली नाही. मी भागवत काचगुंडे या कवी मित्राचं या निमित्तानं, संमेलनाच्या निमित्तानं जाहीर कौतुक करतो. तुम्ही खूप चांगल्या कविता लिहिता भागवत, अजून छान लिहा. तुमच्या सामाजिक आशयाच्या अतिशय सुंदर कविता आहेत, त्या दुसऱ्या अंकात येतील, तिसऱ्या अंकात येतील. या सगळ्या लेखकांचं, कवींचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. त्यांनी पुस्तकं प्रकाशित करण्याचं धाडस केलं आणि चळवळीनं ते अतिशय आनंदानं पेललं, या दोनही गोष्टीचा आनंद व्यक्त करून सांगतो. धन्यवाद.